विद्यार्थी मित्रांनो, आपले प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष प्रवेश प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपल्याला एनरोलमेंट करावायचे असतात. एनरोलमेंट करण्यासाठी तुम्हाला एक गुगल फॉर्म क्रिएट करून दिलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला आपली माहिती अचूक व व्यवस्थित भरावायची आहे. जे लिंक मी शेअर करणार आहे तुम्हाला आधी त्याआधी दाखवतोय की इन्फॉर्मेशन कशी फिल करायची आहे. एनरोलमेंट करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला DTE ID जी आहे, DEN नंबर पासून सुरुवात होत असते. यामध्ये तुम्हाला पूर्ण डेटा प्रोव्हाइड केलेला आहे. फक्त इथं नंबर तुमचा सिलेक्ट करायचा आहे. जो नंबर असेल तुमचा DTE अप्रूवलचा, DEN 21 आणि पुढचे नंबर तुमच्या ज्या इन्स्टिट्यूट कन्फर्मेशन लेटरवर दिलेले आहे ते कन्फर्म करायचं आहे. सेकंड ऑप्शन आहे तुमचा DEN ॲप्लिकेशन IDs आहे. जर चुकून तुम्ही दुसरा DEN नंबर सिलेक्ट केला असेल तर इथं व्यवस्थित तुमचा नंबर टाईप करा आणि तो सबमिट करा. तिसरा ऑप्शन आहे आपलं नेम. नेम हे जे आहे तर तुमच्या 10वीच्या मार्कशीटनुसारच पाहिजे, परंतु काही विद्यार्थी टाईप करता वेळेस खूप मिस्टेक करतात, त्यामुळे मी नावसुद्धा इथं प्रोव्हाइड केलेले आहे. यामध्ये फक्त तुम्हाला नावावर जायचं आणि सिलेक्ट करायचं आहे. तुमचं जे नाव आहे ते चूज करा. त्यानंतर स्टुडंट मदर नेम. स्टुडंट मदर नेम तुमच्या 10वीच्या मार्कशीटवरती जे स्टुडंट मदर नेम आहे तेच मदर नेम इथं मेन्शन करायचं आहे. स्पेलिंग व्यवस्थित बघून घ्या. तुमच्या फायनल सर्टिफिकेटवर आईचं नाव येत असतंय, त्यामुळे तुम्ही इथे जे नाव मेन्शन करणार आहात स्पेलिंग सहित व्यवस्थित नाव टाका. पुढचा टॅब आहे जो स्टुडंट मोबाईल नंबर. इथं स्टुडंट मोबाईल नंबर घेण्याचं एक कारण आहे, कारण तुमचे जे मोबाईल नंबर आहे ते एक्झामसाठी वापरल्या जातात. आणि ऑनलाईन एक्झामसाठी जर कदाचित तुमची एक्झाम ऑनलाईन होणार आहे तर तुम्हाला मोबाईल नंबर, व्हॉट्सअप नंबर जे आहे तुमचा तो ॲक्युरेट मोबाईल नंबर इथे टाका. खाली आहे तुमची मेल ID. मेल ID सुद्धा व्यवस्थित टाका. आणि सर्वात शेवटी आहे स्टुडंटचे आधार नंबर. विद्यार्थी मित्रांनो, एनरोलमेंट करता वेळेस तुमचे आधार नंबर लिंक होत असते, तर तुमचा आधार नंबर व्यवस्थित इथे आधार नंबरवर जे डिजिट मेन्शन केलेले आहे व्यवस्थित टाईप करून दोन वेळेस बघा. आणि सर्वात शेवटी आधार नंबर टाकल्यानंतर फॉर्म सबमिट करायचा आहे. फॉर्म सबमिट झाल्यानंतर सक्सेसफुल म्हणून लिहून येईल. तसंच माझं पुढील व्हिडिओ जे आहे तर एक्झाम फॉर्म कसे भरायचे आहे त्याच्यावर राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, खूप सारे विद्यार्थी असे आहे का एक्झाम फॉर्म भरल्यापासून वंचित